नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आकाश टेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, फायनली BSc ॲग्रीची जी थर्ड आणि सेकंड आणि थर्ड जो राऊंड होणार आहे याचं अपडेट या ठिकाणी शेड्यूल आलेलं आहे. तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की यावर्षी देखील BSc ॲग्रीचे हे 4 राऊंड होणार आहेत. तर आता याचं शेड्यूल जे आहे ते या ठिकाणी वेबसाईटवरती अपडेट करण्यात आलेले आहे. तर आपण ह्या ठिकाणी ते पाहूयात. तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच नॉलेजेबल व्हिडिओचे नोटिफिकेशनही मिळत राहतील. आणि मित्रांनो, व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत संपूर्ण बघत चला, म्हणजे सर्व माहिती तुम्हाला समजेल, जेणेकरून तुम्हाला कुठलेही डाऊट्स येणार नाहीत आणि कमेंट तुम्हाला करायची गरज पडणार नाही. तर या ठिकाणी बघू शकता नोटीस नंबर 13 या ठिकाणी अपडेट आलेलं आहे नवीन. तर हेही डाउनलोड करून आपण या ठिकाणी काय आहे यामध्ये हे देखील या ठिकाणी बघूयात. तर जसं की तुम्ही या ठिकाणी बघत आहात नोटीस नंबर 13 ॲग्री कॅप अपडेट शेड्यूल, तर या ठिकाणी शेड्यूल अपडेट करण्यात आलेलं आहे. तर यामध्ये जो सेकंड अलॉटमेंट लिस्ट लागणार आहे या संदर्भातली माहिती आहे, त्याचबरोबर थर्ड अलॉटमेंटची देखील या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे. तर डिस्प्ले ऑफ सेकंड राऊंड अलॉटमेंट लिस्ट ही 14 फेब्रुवारी 2021 आफ्टर 5:30 PM या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जो पिरियड ऑफ रिपोर्टिंग असतो, जे जसं की ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज या ठिकाणी अलाउड करण्यात आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करण्यासाठीचा जो टाईम आहे, त्याचबरोबर फ्रीज फ्लोट आणि रिफ्यूज असं जे तुम्हाला करायचं आहे यासाठीचा जो पिरियड दिलेला आहे या ठिकाणी तो आहे 15 फेब्रुवारी 2021 ते 18 फेब्रुवारी 2021 अप टू 5:30 PM. तर या ठिकाणी 15 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत तुम्हाला 5:30 ते 5:30 PM या ठिकाणी आपल्याला कॉलेजला रिपोर्ट करावं लागणार आहे, किंवा तुम्हाला फ्रीज फ्लोट जे करायचे ते तुम्हाला प्रोसिजर या ठिकाणी कम्प्लीट करावं लागणार आहे. तर त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो, जो डिस्प्ले ऑफ थर्ड राऊंड आहे अलॉटमेंट लिस्ट ही आपल्याला 21 फेब्रुवारी 2021 पाहायला भेटणार आहे आफ्टर 5:30 PM. तर 5:30 PM आपल्याला या ठिकाणी 21 तारखेला जो थर्ड राऊंड अलॉटमेंट लिस्ट आहे तिसऱ्या राऊंडची ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पिरियड ऑफ रिपोर्टिंग ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी थर्ड राऊंडमध्ये कॉलेज अलॉट होणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी जो रिपोर्टिंग टाईम आहे, रिपोर्टिंग पिरियड आहे, तो या ठिकाणी 22 फेब्रुवारी 2021 ते 24 फेब्रुवारी 2021 अप टू 5:30 PM. जर आपल्याला या ठिकाणी जो रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे फ्रीज फ्लोट आणि रिफ्यूज करण्यासाठीचा, तो 22 फेब्रुवारीपासून ते 24 फेब्रुवारी 2021 अप टू 5:30 PM या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना थर्ड लिस्टमध्ये कॉलेज अलॉट होतील त्या विद्यार्थ्यांनी 22 ते 24 कॉलेजला रिपोर्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी जो रिमेनिंग शेड्यूल ॲक्टिव्हिटीज आहेत त्यासुद्धा या ठिकाणी लवकरच अपडेट करण्यात येतील असं या नोटीसमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता द रिमेनिंग ॲक्टिव्हिटी शेड्यूल विल बी डिस्प्ले इन ड्यू कोर्स ऑफ टाईम, कॅन्डिडेट टेक द नोट ऑफ दिस अँड काइंडली व्हिजिट द CETCL ऑफिशियल वेबसाईट. या ठिकाणी जी वेबसाईट दिलेली त्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. जर का तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, आणि जर डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, नक्कीच कमेंटला रिप्लाय करण्याचा प्रयत्न केला जाईल. भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.